एज्रा अध्याय 5. त्या समयी यहुदा व यरुश्लेम यात जे यहुदी राहत होते त्यास हग्गय व जखऱ्या बिन इद्दो हे संदेष्टे इस्रायलांच्या देवाच्या नामाने संदेश देत असत. जरुब्बाबेल बिन शल्तियल आणि येशुआ बिन योसादाक हे तयार होऊन यरुश्लेमेतील देवाचे मंदिर बांधू लागले. देवाचे संदेष्टे त्यास सहाय्य करीत असत. त्यावेळेस महानदाच्या पश्चिमेकडच्या प्रांताचा अधिपती ततनई व शथर बोजनई व त्यांचे स्नेही हे सर्व त्याजकडे येऊन म्हणाले, हे मंदिर बांधण्याचा व हा कोट उभारण्याचा हुकूम तुम्हास कोणी दिला आहे? शिवाय त्यांनी आम्हास म्हटले की जे पुरुष ही इमारत बांधित आहेत त्यांची नावे काय? तरी पण यहुद्यांच्या वडीलजनावर त्यांच्या देवाची कृपादृष्टी असे, म्हणून ही गोष्ट दार यावेशाच्या कानी जाऊन तिकडून त्या संबंधाने लेखी उत्तर येईपर्यंत त्यांनी त्या कामास अडथळा केला नाही. महानदाच्या पश्चिमेकडील प्रांताचा अधिपती ततनई व त्या नदाच्या पश्चिमेकडचे शथर बोजनई व त्याचे स्नेही अफर सखी यांनी दारयावेश राजाकडे पत्र पाठविले, त्याची नक्कल ही. त्यांनी त्याजकडे पत्र पाठविले, त्यात असे लिहिले होते, दारयावेश महाराजांचे कुशल असो, महाराजांना कळावे की आम्ही यहुदा प्रांतातील थोर देवाच्या मंदिराकडे गेलो होतो. तेथे पाहतो तो ते मोठ्या पाषाणाचे बांधित आहेत व भिंतीवर लाकडेही पडली आहेत. हे काम मोठ्या झपाट्याने चालले असून त्यांच्या हातांनी सिद्धीस जात आहे. तेथल्या वडीलजनास आम्ही विचारिले, हे मंदिर बांधण्यास व हा कोट उभारण्यास तुम्हास कोणी हुकूम दिला आहे? त्यांचे प्रमुख कोण आहेत त्यांची नावे लिहून आपणाला कळवावी म्हणून आम्ही त्यास ती विचारिली. त्यांनी आम्हास हे उत्तर दिले, आम्ही स्वर्गाच्या व पृथ्वीच्या देवाचे दास आहो. जे मंदिर बहुत वर्षामागे इस्रायलाच्या एका मोठ्या राजाने बांधून पुरे केले होते ते आम्ही बांधित आहो. आमच्या वाडवडिलांनी स्वर्गीच्या देवास चिडवून संतप्त केले तेव्हा त्याने त्यास बाबेलाचा राजा नबूखदनेसर खासदी याच्या हाती दिले. त्याने या मंदिराचा विध्वंस करून येथील लोकास बाबेलास नेले. पण बाबेलचा राजा कोरेश याने आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी देवाचे हे मंदिर बांधण्याचा हुकूम केला. देवाच्या मंदिरातली सोन्या रुपयाची पात्रे नबूखदनेस्तराने यरुश्लेमाच्या मंदिरातून काढून नेऊन बाबेलातील मंदिरात ठेवली होती. ती कोरेश राजाने तेथील मंदिरातून बाहेर काढून शेषबस्तर नावाच्या पुरुषास अधिकारी नेमून त्याच्या हवाली केली. त्याने त्यास सांगितले की ही पात्रे यरुश्लेमेतील मंदिरात नेऊन ठेव आणि देवाचे मंदिर पूर्ववत त्याच ठिकाणी बांध. मग शेषबस्तराने येऊन यरुश्लेमेतल्या देवमंदिराचा पाया घातला. तेव्हापासून आजवर हे बांधण्याचे काम चालू आहे, अद्यापि हे पुरे झाले नाही. तर कोरेश राजाने यरुश्लेमेत देवाचे मंदिर बांधण्याची आज्ञा दिली होती किंवा नाही याचा शोध महाराजांच्या मर्जीस आल्यास बाबेलच्या राजभांडारात करावा. या प्रकरणी महाराजांची काय मर्जी आहे ते आम्हास कळवावे.